प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार। चिट्ठी आई है ही अभिनव पत्र लेखन स्पर्धा विकासवाणी यूट्यूब चैनल, इनरव्हील क्लब ऑफ चाळीसगाव आणि स्टेशन विभाग महिला मंडळ चाळीसगाव या तिघांनी एकत्रितपणे आयोजित केली आणि या स्पर्धेला अक्षरशः उदंड प्रतिसाद मिळाला। पत्रांचा पाऊसच पडला म्हणा ना, मोठ्या गटामध्ये सुमारे 150 पत्र आली तर लहान गटामध्ये 450 पत्र आली, असा एकंदरीत 600 आसपास स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि कोरोना विषयक आपल्या आठवणी आम्हाला सांगितल्या। ही सर्व पत्र वाचणं, त्यामधून निवडक पत्र बाजूला काढणं हे किती जिकिरीचं काम असेल याची तुम्ही कल्पना करू शकता, पण हे काम परीक्षकांनी केलं आहे आणि त्यांनी लहान गटात आलेल्या 450 पत्रांपैकी परीक्षकांनी निवडलेली निवडक 45 पत्र आम्ही आपल्याला दोन भागात वाचून दाखवणार आहोत। यापैकी पहिली 25 पत्र आम्ही गेल्या व्हिडिओमध्ये आपल्याला वाचून दाखवलेलीच आहेत। आज आपण राहिलेली 20 पत्र या व्हिडिओमध्ये ऐकणार आहोत। आपण आम्हाला एक मदत करायची आहे, ही पत्र आपण नीट लक्षपूर्वक ऐकायची आहेत आणि आपल्या मतानुसार त्यांना क्रमवारी द्यायची आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यांना नंबर द्यायचे आहेत आणि ही तुमची क्रमवारी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट लिहून आम्हाला कळवायची आहे। ज्याची क्रमवारी परीक्षकांच्या निकालाशी तंतोतंत जमेल किंवा त्याच्या जवळपास जाईल त्याचा विशेष उल्लेख आमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये करण्यात येईल। सर्वांनी आता ही पत्र नीट लक्षपूर्वक ऐकावी आणि क्रमवारी लावण्यात आम्हाला मदत करावी, ही नम्र विनंती। चिठ्ठी आई है या स्पर्धेतील लहान गटातील परीक्षकांनी निवडलेली काही पत्र आम्ही आपल्याला वाचून दाखवत आहोत। त्यातलं पहिलं पत्र आहे साई राजेंद्र चौधरी याने लिहिलेलं। दिनांक 9/12/2021, वार गुरुवार। श्री प्रिय आजी, कशी आहेस तू? मला कळलं की तुला इकडे यायचं आहे, परंतु कोरोना असल्याने गाड्या बंद आहेत। मला पण तुझी खूप आठवण येते, परंतु हा काळच खूप कठीण आहे। जाऊ दे, तू तुझी काळजी घे, आम्ही पण इकडे सगळे चांगलेच आहोत। तू इकडे हवी होतीस, माझा उद्या वाढदिवस आहे, परंतु तू तिकडे अडकली आहेस, म्हणून मी माझा वाढदिवस साजरा न करता कोरोनाग्रस्त लोकांना अन्नदान आणि लहान मुलांना फळं वाटप करणार आहे। बिचारे ते गरीब लोक आहेत। गाड्या चालू झाल्या की मी तुला घ्यायला माझ्या मम्मी पप्पांसोबत नक्की येईन। तोपर्यंत मला तुझी खूप आठवण येईल। तू रात्री झोपताना ज्या गोष्टी सांगायचीस आणि छान छान गाणी म्हणायचीस, हे सगळं मला खूप खूप आठवत आहे। तुझाच लाडका ना तू, साई। पुढचं पत्र लिहिलं आहे आराध्य ऋषिकेश भावसार याने। बाबा कसे आहात? मजेत ना? मी आता बऱ्याच दिवसांनंतर शाळेत जायला लागलो। लॉकडाऊन सुरू झालं आणि सगळंच बंद झालं बाबा। तुम्हाला माहिती आहे का, समोरच्या बाबांना कोरोना झाला होता। आम्ही त्यावेळी तुम्हाला सांगितलं नाही तुम्ही टेन्शन घ्याल म्हणून, पण आम्ही खूप घाबरलो होतो। घरातच दारं खिडक्या लावूनच बसलो होतो। रोज आमची पण चौकशी करायला डॉक्टर काका यायचे। काही त्रास होतो आहे का? असेल तर लगेच टेस्ट करून घेऊ। खूप टेन्शनमध्ये होतो। देवाला एकच सांगणं आहे की आता कोणतंच संकट येऊ नको देऊस जगावर। लॉकडाऊनमध्ये मी बऱ्याच गोष्टी शिकलो। टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणं, बागकाम वगैरे। खूप मस्त मस्त पदार्थ बनवून आईने खाऊ घातले। आता सगळं आधीसारखं होतंय, खूप मस्त वाटतंय। बाबा या आता तुम्ही पण, लवकर इकडे या।
खूप आठवण येते तुमची, काळजी घ्या बरं का, आल्यावर तुम्हाला भरपूर काही सांगायचं आहे. बाय बाय, तुमचाच लाडका आराध्य. हे पत्र आहे आदित्य दीपक पाटील याने लिहिलेलं. वार गुरुवार, दिनांक 9/12/2021. श्री नमस्कार, तीर्थरूप आजी. कशी आहेस आजी तू? मग कसे काय गेले तुझे लॉकडाऊनचे दिवस? माझे तर खूप खराब गेले. जुने मित्रमैत्रिणी नाही भेटले, परत कुठे फिरायला नाही भेटलं. घरात बसून खूप बोर झालो. ज्या शाळेत शिकायला आनंद मिळत होता, तो आनंद लॉकडाऊनमध्ये जोपासतासुद्धा आला नाही. ऑनलाईन क्लासमध्ये मोबाईल फोनचा वापर करून मोबाईलच्या आहारी गेलो, त्यामुळे मोबाईलची खूप सवय लागून गेली. आज माझी आई नर्स आहे, याचा खूप अभिमान आहे मला. ती रात्रंदिवस झुंजत होती हे आज मला समजलं. पण आजी, लॉकडाऊनच्या या काळात तुझी खूप आठवण आली. या काळात सगळे भेटले, घरच्यांचा वेळ भेटला, पण तू नाही भेटलीस. तुझाच नातू आदित्य दीपक पाटील. पुढचं पत्र लिहिलंय युक्ता तुषार खैरनार हिने. दिनांक 14/12/2021. श्री तीर्थरूप आजोबा आणि सौभाग्यवती आजी. विनंती विशेष पत्र लिहिण्यास कारण की आजी व बाबा, मला तुमची खूप आठवण आली. कारण अचानक कोरोना महामारी आल्यामुळे मी तुम्हाला भेटायला येऊ शकले नाही. कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं, सगळंच बंद झालं, व्यापार ठप्प झाले, कारखाने बंद झाले, शाळा बंद झाल्या, बस, रेल्वे, दुकानं बंद झाली. आजी आणि आजोबा, मी तुम्हाला कोरोना काळात वेळेचा उपयोग कसा केला ते सांगते. मी चित्र काढायचं शिकले, आकाशकंदील बनवले, मम्मीची घरकामात मदत केली. मामा आणि मामी, तुम्ही सगळे कसे आहात? सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या, नियमितपणे मास्कचा वापर करा. मला या पत्राचं उत्तर लवकर कळवा. तुमची नात युक्ता तुषार खैरनार. हे पत्र लिहिलंय हर्षदा दीपक चौधरी हिने. 7/12/2021 मंगळवार. श्री प्रिय आजी आजोबा, तुम्हाला माझ्याकडून साष्टांग नमस्कार. मी तुमची लाडकी नात हर्षदा. सगळ्यांनाच माहीत आहे की 2020 कोणत्या परिस्थितीत गेलं ते. ह्या लॉकडाऊनमध्ये मी खूप काही शिकले, काही अनुभव घेतले. मी लॉकडाऊनमध्ये गोष्टी वाचल्या, हस्ताक्षर सुधरवले, चहा बनवायला शिकले. पण काही लोक कोरोनाच्या काळात देवाघरीसुद्धा गेले. मला तुमच्या गावाला यायलासुद्धा भेटलं नाही. मी माझ्या मैत्रिणींनासुद्धा भेटू शकले नाही. मी तुमच्या गावाला लवकरच येणार आहे. तुमची लाडकी नात हर्षदा. पुढचं पत्र लिहिलंय दर्शन धनराज पाटील याने. तीर्थरूप आजी बाबांना शिरसाष्टांग नमस्कार. आजी बाबा, तुम्ही कसे आहात? आम्ही सर्व मजेत आहोत. लॉकडाऊनमध्ये आम्हाला घराच्या बाहेरही निघता येत नव्हतं. मला शाळेची खूप आठवण येत होती, पण मला शाळेत जाता येत नव्हतं. मी लॉकडाऊनमुळे खूप कंटाळून गेलो होतो. कुठे बाहेर जाता येत नव्हतं, म्हणून आम्ही ऑनलाईनच शॉपिंग केली. मी तुमच्यासाठी पण काहीतरी घेतलंय. जेव्हा तुम्ही याल तेव्हा मी ते तुम्हाला देईन. आम्ही लॉकडाऊनमध्ये खूप साऱ्या गोष्टींची पुस्तकं वाचली. आम्ही टीव्हीवर रामायण, महाभारत या मालिकासुद्धा बघितल्या. आम्ही कोरोनामध्ये बाहेर जाताना मास्क वापरायचो, बाहेरून आल्यावर सॅनिटायझिंग करायचो. तुम्ही पण बाहेर जाताना मास्क वापरा आणि आल्यावर सॅनिटायझिंग करत जा. पुन्हा एकदा आजी बाबांना साष्टांग नमस्कार. तुमचा लाडका दर्शन. हे पत्र लिहिलंय वरद विजय विस्पुते याने.
तीर्थस्वरूप आजी व बाबा यांना शिरसाष्टांग नमस्कार। पत्र लिहिण्याचं कारण, सध्या कोरोना व्हायरसचं वातावरण खूपच खराब आहे। किती लोकांना आपला जीव गमवावा लागला, काही लोकांना ऑक्सिजनसुद्धा मिळालं नाही आणि त्यातच लॉकडाऊन झालं। लोकांची कामं बंद झाली, कित्येक लोकांवर उपासमारीची वेळ आली। काही लोकांनी खूप मदत केली या काळात, त्यांनी घरोघरी जाऊन लोकांना डबे पाठवले। कोरोना अजून गेला नाही तरी नवीनच ओमायक्रॉन नावाचा कोरोना आजार आला आहे, तरी तुम्ही सावध राहा। आजी बाबा, तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या। तुमचा लाडका वरद। हे पत्र लिहिलंय सोहम चंद्रकांत प्रधान याने। दिनांक 7/12/2021। तीर्थरूप आजी व आजोबा यांना माझा साष्टांग नमस्कार। हे पत्र लिहिण्याचं कारण, सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीत मला काहीच समजेनासं झालंय। मी चुकल्यावर तुम्ही माझं मार्गदर्शन करायचे, पण आता लॉकडाऊनमुळे ते शक्य नाही। कोविड-19 मुळे शाळा बंद झाल्या, माझ्या अभ्यासावर त्याचा परिणाम झाला। ऑनलाईन अभ्यास सुरू झाला, त्यात काही समजेना। बस, रेल्वे, दुकानं हे सगळं बंद झालं। शिक्षकांची, पोलिसांची, डॉक्टरांची अशा कित्येक लोकांच्या तडजोडी होऊ लागल्या। संपूर्ण जगावर कोविड-19 चा परिणाम भयंकर स्वरूपात झाला। या परिस्थितीत खूप काही शिकायला मिळालं। मास्क लावणं, सॅनिटायझरचा वापर हे सगळं बंधनकारक झालं। यात बरेच नवीन शब्दही शिकायला मिळाले, जसे की लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग, वर्क फ्रॉम होम, कीप मास्क ऑन वगैरे वगैरे। आणि हे सगळं सुरळीत झालं की मी नक्की तुमच्याकडे, गावाकडे येणार आणि गावाकडची मज्जा मी खूप आठवण करतो। तुमची काळजी घ्या। बाबा, आजोबा, तुमचा नातू सोहम। पुढचं पत्र आहे चेतन प्रवीण देवरे याने लिहिलेलं। माझे प्रिय आजी आजोबांना माझा नमस्कार। कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्याने मी माझ्या गावी होतो। तसंच कोरोनाच्या काळात माझे आजी आजोबा काकांकडे औरंगाबादला अडकले होते। आजोबा, गावातली परिस्थिती खूप भयानक होती। कुणीही घराच्या बाहेर निघत नव्हतं। आपल्या गावात पोलीस चौकी असल्याने कुणीही गावात फिरत नव्हतं। तसंच मी घरात बसूनच ऑनलाईन अभ्यास करायचो कोरोनाच्या काळात। तुमची तब्येत कशी होती? तसंच तब्येतीची काळजी घ्या आणि आजींची कशी होती ते मला पत्र पाठवून कळवा। औरंगाबादला कशी परिस्थिती होती ते मला पत्राद्वारे पाठवा। घरात बसून बसून कंटाळा आला होता। मी घरात बसून वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढण्याचा प्रयत्न केला। मी घरात बसून मोबाईल कसा चालवायचा ते शिकलो। संगणक कसा चालवायचा ते पण शिकलो। TV-वरचे माझ्या अभ्यासक्रमाचे कार्यक्रम बघितले। तसंच बुद्धिबळ आणि कॅरम खेळायचो आणि वेळ मिळाला तेव्हा मी आईला घरकामात मदत करायचो। अशा प्रकारे कोरोना काळात आलेले अनुभव मी तुम्हाला पत्राद्वारे पाठवत आहे। पुढचं पत्र लिहिलंय प्रांजल प्रशांत गायकवाड। दिनांक 8/12/2021। आमच्या शेजारी एक वयोवृद्ध आजी आजोबा राहत होते। दोघत राहत असल्याने त्यांना औषधं आणि किराणा या गोष्टी आणण्यासाठी लोकांची मदत लागत होती। सर्वजण त्यांना मदत करायचे, पण वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात आल्याने आजोबांना कोरोनाचा संसर्ग झाला। त्यांची मुलंसुद्धा त्यांच्या जवळपास नसल्याने ती दोघं खूप घाबरून गेली। त्यांना आता कोणीच मदत करण्यासाठी पुढे येत नव्हतं। त्यांना मिळणारी सर्व मदत बंद झाली। मग माझ्या बाबांनी त्यांना मदत करायचं ठरवलं। त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापासून ते रोज न चुकता जेवणाचा डबा पोहोचवण्यापर्यंत सर्व मदत केली। त्यांना तो आधार त्यांच्या मुलाप्रमाणे वाटला आणि आजोबा एका महिन्यातच
कोरोनावर मात करून सुरक्षितपणे घरी परतले. जर आपण एकमेकांना मदत केली तर आपण कोरोनाला हरवू शकतो. लोकांनी या संकटातून शिकलं पाहिजे की आपण काळजीने सर्व नियमांचं पालन करावं आणि कोरोनाला आपल्या आयुष्यातून हद्दपार करावं. पुढचं पत्र लिहिलंय सोहम कालिदास देवरे याने. श्री चाळीसगाव. प्रिय आजी व आजोबांना सोहमचा शिरसाष्टांग नमस्कार. फोन असल्याने पत्र लिहिण्याची सवय नाही, त्यामुळे चुका झाल्या तर क्षमा करावी. मला या सुट्टीत शिरपूरला येता आलं नाही, कारण कोरोना आजारामुळे शाळा बंद, मैदान आणि बगीचा बंद, सारखे घरात बसा आणि ऑनलाईन अभ्यास करा. खूप कंटाळा आलाय घरात बसून. कॅरम, सापशिडी, बुद्धिबळ हेच खेळावं लागतं. आमच्या गल्लीत या आजाराने एका जणाचा बळी गेला, त्यामुळे बाहेर जाताना मास्क लावून जाणं आणि बाहेरून आल्यावर हातपाय धुणं गरजेचं झालं आहे. लॉकडाऊन, सॅनिटायझर, क्वारंटाईन, मास्क, काढा पिणं या नवीन गोष्टी माहीत झाल्या. आपण आपली आणि आजीची काळजी घ्या आणि वातावरण चांगलं झालं की आम्ही सगळे आपल्याला भेटायला येऊ. सौभाग्यवती आजी, सौभाग्यवती मामी आणि मामा यांना माझा शिरसाष्टांग नमस्कार. आपला नातू सोहम कालिदास देवरे. हे पत्र लिहिलंय क्षितिजा निलेश निकुंभ हिने. श्री प्रिय आजी, अख्ख्या जगात थैमान माजवणाऱ्या कोरोनामुळे सर्व लोक घाबरले होते आणि आम्ही देखील खूप घाबरलो होतो, कारण की आमच्या घरी आजी आजारी पडली आणि माझे वडील आजीला घेऊन डॉक्टरकडे गेले. तेव्हा डॉक्टरांनी आजीला कोरोनाची चाचणी करायला सांगितली, कारण आजीची लक्षणं सर्व कोरोनाची होती. उदाहरणार्थ डोकेदुखी, खोकला, घसा खवखवणं, दम लागणं इत्यादी. यावर आम्ही तिची चाचणी खाजगी येथे केली, ज्याची फीसुद्धा 3500 रुपये एवढी होती. आजीला आम्ही एका रूममध्ये ठेवलं आणि नंतर आजीला जळगावला गोदावरीमध्ये ठेवलं. त्याच्या आधी आई आम्हाला रोज अंडी आणि काढा बनवून द्यायची. आमच्या येथे शास्त्रीनगरमध्ये आजी ही पहिली कोरोना पेशंट होती, म्हणून आमच्या घराला सील केलं. मोठे मोठे टोकर बांधले होते. शेजारच्या आजी आमच्या घराबाहेर दूध आणि भाजी ठेवून द्यायच्या. आम्हाला घराच्या बाहेरसुद्धा जाता येत नव्हतं. खूप वाईट दिवस होते ते, पण नंतर आजी घरी आली आणि ती या संकटातून सुखरूपपणे परत आली. हा अनुभव माझ्या घरातला होता. कोरोनाने खूप काही शिकवलं. माणसं दूर गेली पण अनुभव खूप आले. पण आजी, तू तुझी काळजी घे, इकडे सर्व व्यवस्थित आहे. तुझी नात क्षितिजा. पुढचं पत्र लिहिलंय लोकेश सदाशिव खैरनार याने. तीर्थरूप आजोबा, आज मी कोरोना काळातला अनुभव तुम्हाला सांगतो. एक दिवस अचानक लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली, काहीतरी रोग आल्याच्या गोष्टी ते करत होते. सगळं काही बंद करावं लागेल असं बोलत होते. हा रोग दुसरा कोणता नसून कोरोना होता. कोरोनामुळे बरेच लोक मेले. सगळीकडे कोरोना आजारामुळे लोक घाबरून राहायला लागले. माझ्याजवळच्या मित्राचे आईवडीलसुद्धा या आजाराने मरण पावले. अशा खूप घटना घडल्या. बऱ्याच कंपन्या बंद पडल्यामुळे सगळे कामगार गावाकडे जायला निघू लागले. सगळीकडे लॉकडाऊन झालं. यामुळे बऱ्याच लोकांना पायी प्रवास करावा लागला. बऱ्याच लोकांना लॉकडाऊनमुळे त्रास सहन करावा लागला. काहींना उपाशीसुद्धा राहावं लागलं. असा बराच अनुभव कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे आला. तुमचा नातू लोकेश. हे पत्र लिहिलंय मोनाली ज्ञानेश्वर पवार हिने. वार मंगळवार, दिनांक 7/12/2021. श्री प्रिय आजी. आजी, आजूबाजूला सर्वत्र एकच विषय कानावर पडत होता, तो म्हणजे कोरोना. आजी,
एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आपण आलो तर हा विषाणू आपल्यावरही आक्रमण करू शकतो. कोरोनाचा वाढता धोका बघता हा लॉकडाऊन पुन्हा वाढवण्यात आला आणि लॉकडाऊनमुळे आमची शाळा बंद आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला भेटू शकत नाही. बोलतो तर फक्त फोनवर बोलतो, बघतो तर फक्त व्हिडिओ कॉलवर बघतो. आजी, आम्हाला नातेवाईकांची, तुमची, शाळेची आणि मित्रमैत्रिणींची खूप आठवण येते. आजी, आपण सर्व देवाला हीच प्रार्थना करू की दूर कर बाबा हे संकट, पूर्ण कर आमची मनोकामना, जाऊ दे हा कोरोना आणि देवा प्लीज सुरू कर माझी शाळा. तुझीच लाडकी मोनाली. पुढचं पत्र लिहिलंय प्रणिती नाना सूर्यवंशी हिने, 9/12/2021 गुरुवार. तीर्थरूप आजी आजोबांना माझे साष्टांग नमस्कार. आजी आजोबा, कोरोना आपल्या देशात आला म्हणून शाळा, हॉटेल, कारखाने आणि दुकानं सगळं बंद आहे. आजी आजोबा, कोरोनाच्या पहिले मला तुम्ही एका दिवसाआड भेटायला यायचे, कोरोनामुळे मात्र तुम्ही महिन्यातून एकदा भेटायला येता. मला तुमची आठवण येते. आजींनी मला कोरोनाच्या काळात आत्मनिर्भर बनवलं आणि आजोबांनी मला नवीन नवीन गोष्टी सांगितल्या. आजी आजोबा, आता मला तुमच्याकडेही येता येत नाही. व्हिडिओ कॉलमध्ये तुम्हाला बघितल्यावर माझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू बाहेर पडतात. आजी आजोबा, आपण देवाकडे प्रार्थना करूया की हा कोरोनाचा काळ लवकर जावा. पुढचं पत्र लिहिलंय वैभव या मुलाने, पण त्याने पत्रावर आपलं पूर्ण नाव लिहिलेलं नाही, पत्ता लिहिलेला नाही, मोबाईल क्रमांकसुद्धा लिहिलेला नाही. ठीक आहे, वाचूया. प्रिय आजी आजोबा यांना माझा साष्टांग नमस्कार. आजी आजोबा, मला तुमची फार आठवण येते. गावाकडच्या आठवणी, तुम्ही सांगितलेल्या गोष्टी आणि गाणी आठवल्या तर माझे मन भरून येते. आम्ही या दिवाळीला गावी येणार म्हणून आमच्या वाटेकडे टकमक बघत बसलात का? आम्हाला माफ करा. जगात आणि देशात, राज्याराज्यात कोविड-19 या साथीच्या आजाराने रेल्वे, बस इत्यादी सर्व बंद असल्यामुळे आम्ही येऊ शकलो नाही, पण तुम्ही आमची अजिबात काळजी करू नका. आम्ही सगळे मजेत आहोत. तुम्ही पण तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. तुमची गोळ्या औषधं वेळेवर घेत जा, वेळेवर जेवण करत जा, बाहेर जास्त जाऊ नका, गरज असेल तरच घराबाहेर जा. खबरदारी बाळगा, सॅनिटायझर, तोंडाला मास्क लावत जा. आणि हो आजी आजोबा, लस नक्की घ्या, घाबरू नका. कोरोनाचे एवढे दिवस निघून गेले तसेच यापुढचेही निघून जातील, पुन्हा पहिल्यासारखं होईल. तोपर्यंत आपण सगळ्यांनी आपापल्या घरात थांबून कोरोनाला पळवून लावूया. आजी आजोबा, काळजी घ्या, काही चुकलं तर माफ करा. तुमचा लाडका नातू वैभव. पुढचं पत्र लिहिलंय हेमराज सुनील चव्हाण याने, तीर्थरूप आजी सप्रेम नमस्कार. कोरोना कसा गेला? लस घेतलीस का? तू जर ती घेतली नसशील तर घेऊन घे. मला तुझी आठवण येत होती, पण सगळंच बंद असल्यामुळे मी येऊ शकलो नाही. कधी वाटलं नाही की असं अचानक सगळंच बंद होईल. आमच्या शाळा पण बंद होत्या. शाळा ऑनलाईन चालू होत्या, पण काही समजत नव्हतं. पण काही समजतच नव्हतं ऑनलाईन. फक्त घरात घरात थांबावं लागायचं. इच्छा असली तरी बाहेर निघता यायचं नाही. कोरोनामध्ये मास्क, सॅनिटायझर वापरावं लागायचं. आणि खूप लोक पण वारले. मोबाईल भेटायचा खूप वेळ, पण अभ्यासासाठी. पण जसा कोरोना काळ गेला तसा कोणताच काळ नाही गेला. देव करो आणि आता असं परत कधीच नाही हो. माझी खूप इच्छा व्हायची की बाहेर खेळायला जावं, बाहेरचं खावं, पण नाही जाता येत होतं. 2 वर्ष सगळं बंद होतं. आता परत शाळेत गेल्यावर तर समजतच नव्हतं काही, कारण अभ्यासच बंद होता ना. आता परत चालू झाला, चांगलं झालं. आता हळूहळू परत सगळं चालू होत आहे.
आता नको बंद पडायला. आजी, तू स्वतःची काळजी घे बरं. तुझा लाडका नातू हेमराज. पुढचं पत्र लिहिलंय रोशनी दीपक सूर्यवंशी आणि हिने पत्रावर मास्क लावलेल्या एका मुलीचं चित्रसुद्धा काढलंय. त्याखाली घोषणा लिहिली आहे, मास्क लगाव कोरोना भगाव. तीर्थरूप आजी, आजी तुला सप्रेम नमस्कार. मी तुझी नात, तू ओळखलंच असशील. तब्येत कशी आहे तुझी? आजी माझी तब्येत मस्त आहे. तुझी खूप आठवण येते, पण कोरोनामुळे अगं यायलाच मिळालं नाही, म्हणून 2 वर्षापासून मी घराबाहेरच पडली नाही. शाळासुद्धा बंद होत्या, पण मी बाहेर जायची तर मास्क लावायची. तूसुद्धा मास्क लावतेस ना आजी, आणि सॅनिटाईज करतेस ना? कोरोना पेशंट खूप सापडतात म्हणून सांगते. शाळा नव्हती ना तर खूप शाळेची, मित्रमैत्रिणींची खूप आठवण, आणि राग पण यायचा. राग यायचा कारण शाळा बंद होती म्हणून, आणि मला आमच्या शाळेच्या शिक्षकांची सुद्धा आठवण यायची. कोरोना काळात मी सुट्टीमध्ये मेहंदी शिकले, चित्र कशी काढायची हे शिकले, आणि आम्ही नेक्स्ट टाईम गावाला येऊ. ओके, बाय बाय. तुझी प्रिय नात रोशनी सूर्यवंशी. पुढचं पत्र लिहिलंय विक्रांत राजेंद्र पगार याने. दिनांक 9/12/2021. तीर्थस्वरूप आजी आजोबांना माझा आणि आईबाबांचा साष्टांग नमस्कार. विनंती विशेष पत्र लिहिण्यास कारण की मला तुमची खूप खूप आठवण येते. असं वाटतं एखाद्या पाखरासारखं उडत उडत यावं आणि तुम्हाला घट्ट मिठी मारावी. कोरोनामुळे शाळेला सुट्टी लागली तेव्हा वाटलं की आता शाळेला रामराम. अभ्यास नाही, टेन्शन नाही, खूप मजा करू, मस्त खेळू, गावाला जाऊ. आई बाबा आणि दादा हे सुद्धा लॉकडाऊनमुळे घरातच होते. या कोरोनाने सर्व आनंदावर विरजण घातलं. घरात राहून राहून कंटाळा आला, सर्व बंद, आणि त्यात ऑनलाईन शाळा तर नकोच वाटते. बाई, शाळा, मित्रांसोबतची मजा खूप आठवते. या कोरोनाने खूप काही शिकवलं. तुम्ही स्वतःची काळजी घ्या, गर्दीत जाऊ नका. कोरोना गेला की मग आपण भेटू. कळावे, लोभ असावा. आपला लाडका विक्रांत. आणि हे शेवटचं पत्र जयदीप संदीप मराठे याने लिहिलंय. तीर्थरूप आजीला साष्टांग नमस्कार. विनंती विशेष लिहिण्यास कारण की 3 वर्षांपासून ह्या कोरोनाने खूप थैमान घातलंय. बस बंद आहे, रेल्वे बंद आहे, मग या परिस्थितीत काय करायचं? वरून शाळा पण बंद आहे, म्हणून तुमची खूप आठवण येते. शाळा ऑनलाईन चालू होती, पण काय करू, मोबाईलवर काही अभ्यास होतो का? जर तुम्ही आमच्याजवळ राहिले असते तर काहीतरी फरक पडला असता, म्हणून तुमची खूप आठवण येत आहे. आता 1 तारखेपासून शाळा सुरू झाली आहे, पण ती फक्त 4 तास आहे आणि 1 दिवसानंतर आहे. 3 वर्षानंतर आता शाळेत गेलो, थोडं बरं वाटलं, कारण सर जे शिकवतात ते समोरासमोर लक्षात येतं. मोबाईलवर काही खरं आहे का? तुम्ही पण ह्या कोरोनामुळे घराबाहेर निघू नका, आणि जर निघालेच तर मास्कचा वापर करा. मला तुम्हाला लवकरच भेटावं असं वाटतं. तुमचा लाडका जयदीप.